सोमवार को मनपा मुख्यालय में नए आयुक्त और लोक प्रतिनिधि के बीच एक बैठक संपन्न हुई। इस बैठक में आयुक्त, महापौर संदीप जोशी और सभी विधायक, सांसद उपस्थित थे। इस बैठक में लोक प्रतिनिधि की ओर से शहर के निजी अस्पतालों में जनता की हो रही लूट, इस मुद्दे पर प्रशासन का ध्यान आकर्षित किया गया। साथ ही शहर में चल रहे ऑड इवन नियम में बदलाव का प्रस्ताव भी रखा गया है। लोक प्रतिनिधियों का कहना है कि 9 मीटर से कम रास्तों पर ऑड इवन का नियम रखा गया, मगर 9 मीटर से ज्यादा रास्तों पर इसे रद्द किया जाए। लोक प्रतिनिधियों ने आयुक्त को एक प्रस्ताव रखा है कि शहर में वीकेंड लॉकडाउन रखा जाए, यानी शनिवार और रविवार को जनता कर्फ्यू होना चाहिए। आज नागपुर महानगर पालिकेत दोन महत्त्वाच्या बैठकी पार पडल्या। नवीन आयुक्त आल्यानंतर सन्माननीय आयुक्त या दोनही बैठकींना उपस्थित होते। पहिली बैठक नागपूर शहरातील आमदार खासदार म्हणजे जनप्रतिनिधींची बैठक आणि दुसरी बैठक जी समन्वय समिती झालेली होती त्या समन्वय समितीची एकत्रित बैठक। पहिल्या बैठकीमध्ये जनप्रतिनिधींनी अनेक विषय उपस्थित केले, विशेषतः खासगी हॉस्पिटलमध्ये चालत असलेली लूट त्याबद्दल, टेस्टिंग सेंटर्स जे आहे त्या टेस्टिंग सेंटर्सबद्दलची व्यवस्था, त्या ठिकाणी कुठेतरी रिझल्ट आल्यानंतर, रिपोर्ट आल्यानंतर ताबडतोब काउन्सिलिंगची व्यवस्था केली पाहिजे, या पद्धतीची व्यवस्था उभी करण्यात यावी, या पद्धतीचे विषय सन्माननीय जनप्रतिनिधींनी त्या ठिकाणी ठेवलेत। त्याचप्रमाणे शहरातील ऑड अँड इव्हन जे चालू आहे ते 9 मीटरच्या वरच्या रस्त्यांवरचं हे बंद करण्यात यावं, 9 मीटर आणि त्याच्या आतल्या रस्त्यांवरती ऑड अँड इव्हन व्यवस्था ही चालू असावी। त्याचप्रमाणे शनिवार आणि रविवारी या शहरामध्ये जनता कर्फ्यू लागू करावा, या पद्धतीची देखील मागणी लोकप्रतिनिधींनी माझ्यासोबतच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी ठेवली। आयुक्तांशी चर्चा करून यावरती संपूर्णतः निर्णय घेण्यात येतील असं त्यावेळी त्यांना सांगितलेलं आहे। दुसऱ्या मीटिंगमध्ये देखील संपूर्ण व्यवस्था, या ठिकाणी एक नंबर हा देखील जाहीर केलेला आहे, त्या कॉल सेंटरचा नंबर, त्या कॉल सेंटरच्या नंबरच्या माध्यमातून अनेक समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न हा देखील झालेला आहे। या ठिकाणी संख्या ही वाढत आहे, त्याचप्रमाणे मृत्यूची देखील संख्या वाढत आहे, हा चिंतेचा विषय। परंतु हे होत असताना घाबरण्याचं कोणत्याही पद्धतीचं कारण नाही, काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि विशेषतः थोडंही लक्षण जर वाटलं तर तात्काळ डॉक्टरांपर्यंत मदत करा, डॉक्टरांपर्यंत पोचावं अशी देखील विनंती आज या संपूर्ण बैठकींच्या मार्फत, जनप्रतिनिधींच्या मार्फत हे संपूर्ण जनतेला करण्यात येत आहे। काही तक्रारी निश्चित आहे, त्या तक्रारींना सोडवण्याचा देखील प्रयत्न हा मागच्या 3-4 दिवसात हा सुरू झालेला आहे आणि नवीन आयुक्त देखील याच्याकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत।